गंगापूजन आणि दिव्यांच्या प्रकाशाने गोदावरी नदी उजळून निघाली. कार्तिकी एकादशी निमित्त भारतीय जनता पार्टी, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, लायन्स क्लब मिडटाऊन, अमरनाथ यात्री संघ, बजरंग दल, संस्कार भारती, निसर्ग मित्र मंडळ, मारवाडी युवा मंच, सालासर भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूजन कार्यक्रम करण्यात आले. मागील 18 वर्षापासून ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी या गंगापूजेचं आयोजन करत असतात. या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित हजारो महिलांनी गोदावरी नदीचे पूजन करून नदीपात्रात दिवे सोडले. दिव्यांच्या रोषणाईतने नगिनाघाट परिसर उजळून निघाला. यावेळी आयोजकांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. उत्कृष्ट पूजेची थाळी सजवणाऱ्या 31 महिलांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. तब्बल 18 वर्षापासून धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या वतीने गोदावरी गंगापूजन कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमाला भाजपाचे महानगराध्यक्ष प्रवीण साले, ॲडव्होकेट सुधीर कोकरे, ज्येष्ठ पत्रकार शंतनू डोईफोडे यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. हरिद्वार आणि वाराणसीनंतर नांदेडमध्ये गंगापूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, लायन्स क्लब नांदेड मिडटाऊन, मारवाडी युवा मंच, वृक्ष संवर्धन मित्रमंडळ, त्याचप्रमाणे संस्कार भारती, सालासार भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आमचा हा 18वा गोदावरी गंगा पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यामध्ये योगेश जयस्वाल जे आमचे मित्र आहेत त्यांचं आम्हाला योगदान नेहमी दरवर्षी भेटत असतं. त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी ज्या महिला येतात त्या सर्वांना यावर्षी आम्ही 5001 दिवे, द्रोण आणि फुलं त्यांना दिलेले होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या उत्कृष्ट थाळी पूजेची थाळी सजवल्या त्या 31 महिलांना देखील आम्ही या ठिकाणी पुरस्कार देत आहोत. नांदेडचे SP शेवाळे साहेब, त्याचप्रमाणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रवीणजी साले, RSSचे जिल्हा संघ डॉक्टर कोकरे, बाबाजी या सर्वांच्या हस्ते या आरतीचा शुभारंभ झालेला होता. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना मसाला दुधाची व्यवस्था, तसेच लंगर साहब गुरुद्वारातर्फे भोजनाची व्यवस्था केलेली आहे. यामागचा उद्देश हा एवढाच आहे की आपल्या परिवारातील सदस्य निरोगी राहावे यासाठी प्रार्थना करावी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी महिला पुरातन काळापासून कार्तिक पौर्णिमेला, त्रिपुरे पौर्णिमेला गंगेची आरती करतात. त्याप्रमाणे या ठिकाणी 18व्या वर्षी देखील आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. गेल्या वर्षी फक्त कोरोनामुळं खंड पडला होता, पण त्यावेळेस आम्ही मास्क सॅनिटायझर वाटून हा कार्यक्रम घेतलेला होता, पण आरती केलेली नव्हती.